श्री स्वामी समर्थ, मी प्रांजली। कसे आहात तुम्ही सर्व? बरेच जण म्हणतात आम्ही खूप वेळा स्वामींना नवस केला आहे, आम्ही खूप वेळा स्वामींना नवस बोललो आहेत, मठात जाऊन नवस केला आहे किंवा घरी नवस बोललो आहेत, पण आमचा तो नवस पूर्ण होत नाही, आमची इच्छा पूर्ण होत नाही। असं माझ्यासोबतच बरं का होतं? त्या व्यक्तीने नवस केला, नवस बोलला, त्याची इच्छा पूर्ण झाली, याची इच्छा पूर्ण झाली, मग माझीच इच्छा का बरं पूर्ण होत नाही? मी तर अगदी मनापासून नवस केला आहे, मी खूप निष्ठेने आणि श्रद्धेने नवस केला आहे, स्वामींवर माझा पूर्ण विश्वास आहे, तरीही स्वामी माझी इच्छा का बरं पूर्ण करत नाहीत? तर का तुम्ही नवस काय बोलता? जेव्हा तुम्ही नवस बोलता किंवा नवस करता, तुम्ही काय म्हणता? स्वामी माझी ही ही इच्छा पूर्ण होऊ द्या, मी तुम्हाला 1 किलो पेढे चढवीन। स्वामी माझी ही ही इच्छा पूर्ण होऊ द्या, मी मठामध्ये एवढे एवढे रुपये दानपेटीमध्ये टाकेल। किंवा स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा, मी अक्कलकोटला येईल। म्हणजे असे बरेचसे प्रकार, मी फक्त उदाहरण देत आहे, तुम्ही कुठलाही अशा प्रकारे नवस बोलता। पण तुम्ही बघा, हे जे तुम्ही नवस बोलताय, या गोष्टींची स्वामींना खरंच आवड आहे का? या गोष्टींची स्वामींना खरंच गरज आहे का? बघा, जेव्हा स्वामी होते तेव्हाही त्यांच्या अवतीभोवती लोक त्यांना कितीही पदार्थ आणायचे, फळ आणायचे, कपडे आणायचे, पण स्वामींच्या अंगावर ही फक्त लंगोट असायची। तुम्ही बघितलंय का, कधी त्यांनी खूप सारे असे अलंकार वगैरे घातलेले किंवा खूप हे झालेले? स्वामींना हा साधेपणा खूप आवडतो, आणि स्वामी स्वतः म्हणतात स्वामींना सर्वात जास्त प्रिय आहे ते म्हणजे नामस्मरण आणि सेवा। जो भक्त नामस्मरण करतो, जास्तीत जास्त सेवा करतो, तोच भक्त स्वामींना प्रिय असतो। आणि बघा, आपण नवस काय बोलतो आणि स्वामींना आवडतं काय? तर यापुढे तुम्ही जर तुमची कोणती इच्छा असेल, तर तुम्ही काय करायचं, एक नारळ घ्यायचं, कोरडं नारळ असू नये, त्यामध्ये पाणी असावं, ते नारळ घ्यायचं, स्वामींच्या मठात जायचं किंवा आपल्या घरीच देवघरासमोर ते नारळ आपल्या हातामध्ये पकडायचं, आणि स्वामींना तुमची जी इच्छा असेल ती बोलायची, आणि तुम्ही असं म्हणा की माझी ही इच्छा पूर्ण करा, मी 108 स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करील, किंवा स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा, मी 20 दिवसांमध्ये 40 दिवसांमध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1.5 लाख जप करेल, किंवा 1.25 लाख जप करेल, किंवा मी तारक मंत्राचे 108 अनुष्ठान करेल, 108 वेळा मी तारक मंत्र म्हणेल, किंवा असं बरंच काही, किंवा मी गुरुचरित्राचे 11 पारायण करेल, 12 पारायण करेल। तुम्ही असा नवस बोला आणि मग तुम्ही बघा की तुमची, कधी कधी तर असं होईल जेव्हा तुम्ही नवस बोलला त्या 1 तासाच्या आत तुमची इच्छा पूर्ण होईल। का बरं पूर्ण होईल? कारण स्वामींना सर्वात जास्त आवडते ती त्यांची सेवा। आणि तुम्ही असं कधीच करू नका की नवस बोलला, माझा नवस पूर्ण झाल्यानंतरच मी हे सेवा करेल, असं नका करू। तुम्ही नवस बोला की स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा, मी स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण करेल, आणि तुम्ही त्याच दिवशीपासून किंवा दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही जे नवस बोलला आहे 108 पारायण करण्याचा, त्या संकल्पाला सुरुवात करा, म्हणजे ती पारायणं करायला सुरुवात करा। आणि सुरुवात करताना स्वामींना सांगा, स्वामी मी तुम्हाला हा नवस बोलली आहे बरं का, आणि मी माझा शब्द पाळत आहे, मी माझा शब्द पूर्ण करत आहे, मी तुम्हाला म्हटलं होतं की मी 108 स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करणार आहे, आणि मी माझ्या पारायणाला सुरुवात करत आहे। स्वामी तुम्हीही तुमचा शब्द पाळा, माझी इच्छा जेवढ्या लवकर होईल तेवढी लवकर माझी इच्छा पूर्ण करा, व तुमच्या भक्तांमध्ये माझा समावेश करून घ्या, तुमच्या चरणापाशी मला जागा द्या, तुमच्यापासून मला कधीच दूर होऊ देऊ नका, माझ्या मुखामध्ये सदैव तुमचे नाव असू द्या, या जन्मात तसेच येणाऱ्या प्रत्येक जन्मात मी तुमचीच भक्त असू द्या, माझ्या मुखात फक्त तुमचेच नाव असू द्या। बघा, अशी प्रार्थना तुम्ही स्वामींना करा, असा नवस तुम्ही स्वामींना करा, आणि बघा कसं स्वामी तुमचा नवस पूर्ण करत नाहीत, किंवा कशी स्वामी तुमची इच्छा पूर्ण करत नाहीत। 100%, 1001% तुमची इच्छा पूर्ण होणार, म्हणजे होणारच, आणि 100% होणार।
फक्त तुम्ही असा नवस बोला. जी पद्धत होती आपली नवस बोलण्याची, जे आपण एखादी वस्तू देणं म्हणजे तो सौदा करणं आहे. आपल्याला कधीही देवासोबत स्वामींसोबत सौदा करायचा नसतो. आपल्याला स्वामींना रिटर्नमध्ये ही सेवा द्यायची असते, भक्ती द्यायची असते. तीही अंतकरणातून मनापासून भक्ती स्वामींची करायची असते. आपल्या मुखामध्ये सतत स्वामींचं नामस्मरण चालायला हवं. सतत स्वामींचं नाम आपल्या मुखामध्ये असायला हवं. अशी स्वामींची सेवा करा, अशी स्वामींची भक्ती करा. व स्वामींना सेवेचाच नवस बोला की तुम्ही स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा, मी तुमची या ग्रंथाची किंवा या मंत्राची किंवा तारक मंत्राची किंवा गुरुचवी चरित्राची एवढ्या दिवसात एवढी सेवा करेल. असा जर तुम्ही नवस बोलून बघा आणि तुमची इच्छा नक्कीच 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 पूर्ण होईल. आणि मीही स्वामींकडे प्रार्थना करते, कोणी जर असा नवस बोलत असेल तर स्वामी प्लीज 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 त्या भक्ताला त्वरित अनुभूती द्या, त्वरित प्रचिती द्या व त्याची इच्छा पूर्ण करा. श्री स्वामी समर्थ.